हेलो माइक टेस्ट। हाँ वेलकम ऑल ऑफ यू टू द एमपीएससी लक्ष्य यूट्यूब चैनल। वॉइस इज क्लियर। वेट फॉर अ मिनट। वेट वेट। ओके नाउ इट्स फाइन। ओके अच्छा क्लास मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। ओके सुरुवात करतोय आजच्या आपल्या क्लासला। आजचा आपला जो विषय आहे तो आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान, यावर आपण डिस्कशन करणार आहोत। ओके भाग 38वा। सुरुवातीला तुम्हाला सांगू इच्छितो की आपला जो आता हा क्वेश्चनचा क्लास आहे तो उद्यापासून किती वाजता होईल? सायंकाळी होईल, म्हणजे 7 वाजता। आणि मेंबरशिपवाला क्लास किती वाजता होईल? तर तो होईल दुपारी 12 वाजता, म्हणजे हे लक्षात ठेवायचं। वेलकम ऑल ऑफ यू टू द एमपीएससी लक्ष्य यूट्यूब चॅनल। आपल्या चॅनलची मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता, त्यासाठी तुम्हाला जे खाली डॉलरचं आयकॉन दिसतंय त्यावरती क्लिक करून तुम्ही ते सगळं घेऊ शकता। त्याचबरोबर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। तसेच आपल्या चॅनलची मेंबरशिप पण तुम्ही इझिली बॉरो करू शकता। ओके तर एका ॲपबद्दल तुम्हाला माहिती सांगतो। ओके गुड आफ्टरनून वैभव सर। ओके आज लाईट जरी गेली, समजा गेली आहे ती आता, तरी मी क्लास कंटिन्यू करणार आहे, त्यामुळं काळजी करू नका। ओके आपल्या चॅनलवरचे सुमित सर आणि प्रीती मॅम अनअकॅडमी लर्निंग ॲपवरती लाईव्ह शिकवतात। प्रीती मॅम सायन्स शिकवतात, सुमित सर हिस्ट्री शिकवतात, आणि ही पूर्ण प्रारंभ बॅचची टीम आहे, ज्यामध्ये ज्यांनी सुरुवात केली अभ्यासाला त्यांना सगळं शिकवलं जाईल। त्यानंतर एकलव्य नावाची बॅच अनअकॅडमीवरती सुरू झालेली आहे। या बॅचमध्ये तुमच्या आवडीचे सगळे शिक्षक तुम्हाला इथं दिसतील। आणि तसेच लक्ष राज्यसेवा प्रिलिम्स ही बॅच पण इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू। यशाची किल्लीचं रिनिवेशन झालं आहे आणि याच्यामध्ये मॅम सायन्स शिकवतात आणि सुमित सर करंट अफेअर एन्व्हायरमेंट सायन्स शिकवतात। त्यानंतर ज्यांचं ध्येय आहे PSISTI ESO 2021 त्यांच्यासाठी पण एक बॅच आहे, त्यामध्ये प्रीती मॅम हिस्ट्री शिकवतात। आणि तुम्हाला जर हे सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही इझिली प्रीतीलाही हा कोड टाकून ते घेऊ शकता। 12 महिन्याचं 7000 रुपयाचं, त्यामध्ये डिस्काउंट मिळेल 10%। 1 महिन्याचं 1400चं, त्यामध्ये 10% डिस्काउंट तुम्हाला मिळेल। सुजाता शिंदे मॅम तुमचं स्वागत आहे मनापासून। हॅलो हॅलो हा करतोय सुरू, थोडा मधात लाईटचा प्रॉब्लेम आला होता। ओके हा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आता येईल। ओके ओके पौर्णिमा पौर्णिमा मॅम स्वागत आहे तुमचं। कविता मॅम तुम्ही प्रेझेंट आहात का? ओके आकाश सर, प्रशांत सर, सगळ्यांना गुड आफ्टरनून, तसेच रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। ओके वेलकम टू एमपीएससी लक्ष्य यूट्यूब चॅनल। ओके सुरू करतोय क्लासला, लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। आणि पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतोय, एकदा थंब करा सगळ्यांनी, म्हणजे आपण आपला क्लास जो आहे आताचा सुरू करून टाकू। ओके पटापट थंब करा, पटापट। ओके पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे, ऑक्सिडीकरण अवस्था काय दर्शवते? कमावलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या, गमावलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या, संयुगामधील प्रत्यक्ष प्रभार कंपाऊंड मधला, अणूच्या कक्षेतील रिक्त जागा। ओके वैभव सर, कामिनी मॅम प्रेझेंट आहेत। ओके कामिनीताई तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। पौर्णिमाताई तुम्हाला पण। ओके ह्या प्रश्न सोडवा। ऑक्सिडेशन रिडक्शन आपण शिकलोय, आठवत नसेल तर थोडासा जोर द्या डोक्यावरती, आठवेल। नाही आठवलं तर मग मी सांगतोच तुम्हाला, फक्त याचं एखादं काही उत्तर करून टाका, माहीत असेल
कन्फर्म तर काही विषयच नाही. ओके, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, संयुगामधील प्रत्यक्ष प्रभार. ठीक आहे, ऑक्सिडीकरण अवस्था काय दर्शवते? कंपाउंड मधील प्रत्यक्ष प्रभार. कमावलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या नाही दाखवत, गमावलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या नाही दाखवत, आणि ती दिसतही असली तरी त्याचा काही याच्यामध्ये फारसा रोल नाही, इम्पॉर्टंट. ओके, अणूच्या कक्षेतील रिक्त जागा पण नाही दाखवत, तर संयुगामधला कंपाउंड मधला प्रत्यक्ष प्रभार दाखवते. ओके ओके, थँक्यू. त्यानंतर ऑक्सिडेशन प्रोसेस काय असते विथ रिस्पेक्ट टू ए, तर रिडक्शन पण बघूया आपण विथ रिस्पेक्ट टू ए. ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन और हायड्रोजन ऍटम और गेन ऑफ ऑक्सिजन ऍटम. ऑक्सिडेशन मध्ये काय होत असतं, जे लॉस इलेक्ट्रॉनचा काय होतो, लॉस होतो, आणि हायड्रोजन ऍटम इन द फॉर्म म्हणजे इलेक्ट्रॉनच्या जागीच कशाचा लॉस होतोय, हायड्रोजन ऍटमचा लॉस होतोय. आणि तो काय गेन करतो ऑक्सिडेशन मध्ये, ऑक्सिजन ऍटम गेन करतो, त्याला म्हणतात ऑक्सिडेशन. त्यानंतर रिडक्शन म्हणजे काय, रिडक्शन इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन घेतले जातात आणि इन द फॉर्म इलेक्ट्रॉन म्हणजेच काय तर हायड्रोजन ऍटम ऍक्सेप्ट केले जातात आणि लॉस ऑफ ऑक्सिजन ऍटम होतो, त्याला रिडक्शन असं म्हणतात. रिमूवल ऑफ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन, ऍडिशन ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच काय रिडक्शन. त्यानंतर हे रिमूवल ऑफ हायड्रोजन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन इथे दिलेलंच आहे. ऑल अबाउट द रिएक्शन रिलीजेस एनर्जी, ऑक्सिडेशन मध्ये एनर्जी रिलीज होते आणि रिडक्शन मध्ये एनर्जी स्टोअर होते, हे लक्षात ठेवा. आहारामध्ये मीठ वापरण्याचं प्रमुख कारण खालीलपैकी कोणतं आहे, अन्न पदार्थांना चव प्रदान करणं, अन्न पचनाकरिता अल्प प्रमाणामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड निर्माण करणं, अन्न शिजवण्याची प्रक्रिया सुलभ करणं, अन्न पदार्थातील कणांची पाण्यात विरघळण्याची प्रक्रिया वाढवणं. काय वाटतं तुम्हाला, आहारामध्ये रोजच मीठ वापरता तुम्ही, काही लोक तर तयार पण करत असतील, त्याचं कारण तुम्हाला माहित आहे का, सांगा पटापट. आणि उद्यापासून आपला प्रश्नोत्तराचा क्लास किती वाजता होईल, 7 वाजता सायंकाळी. आणि मेंबर्स लोक जे आहेत त्या मेंबर्स लोकांचा क्लास होईल दुपारी. ठीक आहे, मेंबरशिप अवघ्या फक्त 599 रुपयांमध्ये जॉईन करू शकता. सध्या प्राचीन भारताचा इतिहास शिकवणं चालू आहे आणि 299 रुपयांमध्ये ज्यांना PSSTI ASO ची तयारी ऑक्टोबर महिन्यातल्या परीक्षेसाठी करायची असेल त्यांनी हे करू शकता. परीक्षेला फक्त आता 39 दिवस बाकी आहेत आजपासून जर आपण घेतलं तर. पौर्णिमा मॅम, सुजाता मॅम म्हणतायत की ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे आणि त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. ठीक आहे, आकाश सर तुमचं पण, कामिनी मॅम तुमचं पण. अन्न पचनाकरिता अल्प प्रमाणामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड निर्माण करतं, त्यामुळं मीठ हे आपल्या अन्नामध्ये वापरलं जातं. काही लोकांचा विषय असतो चवीचा, पण चवीच्या पेक्षा हायड्रोक्लोरिक ऍसिड पोटामध्ये निर्माण झालं पाहिजे, त्यामुळे अन्न पचनास सोयीस्कर होतं, त्यासाठी हे मीठ वापरलं जातं आहारामध्ये. आता हा प्रश्न विचारला गेला होता ब्रेन ऑलिम्पियाड मध्ये, व्हाय इज सॉल्ट ऍडेड टू फूड, अन्नामध्ये साल्ट का टाकतात, तर साल्ट हेल्प स्टमक टू ऍसिड, हेल्प स्टमक ऍसिड केमिकली डायजेस्ट फूड. ओके, म्हणजे फूड डायजेस्ट होण्यासाठी हे स्टमक मध्ये ऍसिड तयार करतं. त्यानंतर विच मेक इट्स एझियर टू डील विथ द फूड्स दॅट कॅन बी टफ टू डायजेस्ट. असं काही अन्न असतं जे कठीण असतं पचनासाठी, ते पचनाला सोपं जातं याच्यामुळं. विच शुड ओव्हरऑल डिक्रीज द डेव्हलपमेंट ऑर इन्सिडन्स ऑफ द स्टमक प्रॉब्लेम. आणि स्टमक प्रॉब्लेमला घालवण्यासाठी पण सॉल्टचा यूज केला जातो. तुम्हाला अजून पण काही गोष्टी माहीत आहेत, त्या हवाबान हरडे वगैरे आहे त्याच्यामध्ये मीठ असतं, मग ते हजमोलाची गोळी आहे याच्यामध्ये काय असतं, सॉल्टच असतं ना. ओके, त्यानंतर अणुवस्तुमानांकाबद्दल योग्य विधान ओळखा किंवा निवडा. अणुवस्तुमानांक म्हणजे काय, ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर कोणत्या अक्षराने डिनोट केला जातो, तर कॅपिटल ए ने. ॲटॉमिक नंबर झेड ने डिनोट केला जातो. अणुवस्तुमानांक अनुक्रमांकापेक्षा नेहमी कमी असतो. अणुवस्तुमानांक अनुक्रमांकापेक्षा नेहमी मोठा असतो. अणुवस्तुमानांक अनुक्रमांकाच्या टक्केवारीमध्ये असतो. अणुवस्तुमानांक न्यूक्लियॉनच्या संख्येवर अवलंबून असतो. योग्य विधान निवडा. मारुती सर गुड आफ्टरनून, स्वागत आहे.
आजचा क्लास मध्ये खूप इंटरेस्टिंग प्रश्न टाकले. ओके विकास सर गुड आफ्टरनून. तसेच मारुती सर विकास सर सगळ्यांना रक्षाबंधनाच्या राखीच्या खूप खूप शुभेच्छा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अणुवस्तुमानांक न्यूक्लियॉनच्या संख्येवर अवलंबून असतो ऑप्शन नंबर 4. तर ऍटॉमिक मास नंबर आपण बघूया. 4 नंबरचं उत्तर अगदी बरोबर आहे मारुती सर. तर हा अणुवस्तुमानांक आहे याला ऍटॉमिक मास म्हणतात. ऑक्सिजन नावाचा आपण एक एलिमेंट घेतलाय आणि ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर आहे 8 जो की आपण नंबर झेड ने डिनोट करतो आणि ऍटॉमिक मास आपण ए ने डिनोट करतो कॅपिटल ए ने. आता हा मास नंबर जो ऍटॉमिक मास नंबर जो की आपण ए ने डिनोट करतो हा मास नंबर किंवा याला न्यूक्लियॉन नंबर पण म्हटलं जातं. न्यूक्लियॉन म्हणजेच काय असतं रे? टोटल नंबर ऑफ प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. म्हणजेच काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकदम टोटल संख्या म्हणजेच काय तर न्यूक्लियॉन. आणि याच्यावरच हा ऍटॉमिक मास नंबर जो असतो तो अवलंबून असतो. आणि द मास नंबर इज डिफरंट फॉर इच डिफरंट आयसोटोप ऑफ अ केमिकल एलिमेंट. पटापट कोणाला माहित असेल तर आयसोटोपची डेफिनेशन सांगा. आयसोटोप्स तुम्हाला शिकवलंय काय सेम असतं काय वेगळं असतं आयसोटोप मध्ये पटापट. ओके त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. एकदिशी प्रवाह म्हणजे डायरेक्ट करंट बद्दल योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता आहे? ठीक आहे डायरेक्ट करंट बद्दल योग्य दिशा दर्शवणारा सॉरी योग्य विधान कोणता आहे? एक दिशा प्रवाहाची वारंवारता फ्रिक्वेन्सी 50 ते 60 हर्ट्स इतकी असते. काय वाटतं? एक दिशी प्रवाह साईन तरंगाद्वारे साईन वेवद्वारे दर्शवला जातो डायरेक्ट करंट. एक दिशी प्रवाह विद्युत धारेच्या दूरवरच्या वहनाकरिता वापरला जातो. काय वाटतं याच्यातलं कोणतं विधान योग्य आहे? तुम्ही जर वाचलं असेल डायरेक्ट करंट त्यानंतर अल्टरनेटिव्ह करंट म्हणजे एसी डीसी एसी त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. ओके डॉक्टर साहेब आज आले नाही वाटतं. ठीक आहे कामी असतील. ओके आयसोटोप हॅव सेम नंबर ऑफ प्रोटॉन बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन इन इच ऍटम राईट. ओके लक्षात ठेवा आयसोटोप हॅव सेम नंबर ऑफ प्रोटॉन बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन. आणि न्यूट्रॉनवर कोणता चार्ज असतो? काहीच चार्ज नसतो नो चार्ज. प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्हली चार्ज असतो प्रोटॉन. आणि इलेक्ट्रॉन कोणते चार्ज असतात? तर निगेटिव्हली चार्ज. आणि ते फिरत असतात ऍटमच्या भोवताल रिंग मध्ये KLMN शेल मध्ये. ओके या प्रश्नाचं उत्तर आहे एकही नाही. या प्रश्नामधले सगळे विधान चुकीचे आहे. एक दिशी प्रवाहाची वारंवारता फ्रिक्वेन्सी 50 ते 60 हर्ट्स इतकी असते. चुकीचं विधान आहे अक्षरशः. एक दिशी प्रवाह साईन तरंगाद्वारे साईन वेवद्वारे दर्शवता येतो चुकीचा आहे. हा कधीच वेव फॉर्म मध्ये नसतो डायरेक्ट करंट. ठीक आहे हा सरका धावतो. ठीक आहे सरळ जातो तो आडधूळ. ओके आमच्या विदर्भाच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात आडधूळ. आणि साईन वेव मध्ये जो असतो करंट धावणारा तो असतो अल्टरनेटिव्ह करंट. तो एसी करंट असतो जो साईन वेव मध्ये धावतो. त्यानंतर एक दिशी प्रवाह विद्युत धारेच्या दूरवरच्या वहनाकरी वापरला जातो. याला जर दूरवरच्या वहनाकरिता वापरला तर कठीण होऊन जाईल. या चुकीचं विधान आहे. अल्टरनेटिव्ह करंट जो आहे तो जास्तीत जास्त दूरच्या वहनासाठी वापरला जातो. बघा हाय व्होल्टेज पॉवर ट्रान्समिशन केलं जातं त्याच्यामध्ये एसी करंट युज केला जातो. ओके ह्या हाय व्होल्टेजच्या गोष्टींमध्ये. आणि हा जो डीसी करंट आहे हा बेसिकली एखाद्या बॅटरीमध्ये किंवा जो काही असं नॉर्मल गोष्टी आहेत. ठीक आहे जशी बॅटरी आहे इलेक्ट्रॉनिकचं एखादं फोन आहे मोबाईल फोन रेडिओ कम्प्युटर त्याच्यामध्ये डीसी वापरला जातो. इलेक्ट्रिकल इक्विपमेंट मध्ये वापरला जातो. सोलर पॅनल मध्ये डीसी करंट म्हणजे डायरेक्ट करंट वापरला जातो. ओके तर ऍट द सेम इम्प्लाइज द डायरेक्ट डीसी इज फॉर्मली इलेक्ट्रिसिटी डॅश फ्लोज इन वन डायरेक्शन. एका डायरेक्शन मध्ये जे इलेक्ट्रिसिटी पास होते तिला डीसी करंट असं म्हणतात. याच्यामध्ये एकच स्विच असतो ऑन ऑफचा. ओके आणि चार्ज मायनस प्लस बॅटरी असते एक अटॅच. ओके त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायरेक्ट करंट डीसी कॅन बी शोन ऑन अ ग्राफ. एका ग्राफवर आपण डीसीचं स्ट्रक्चर तयार करू शकतो. अँड कॅन बी सीन बी आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ओनली. एक तर पॉझिटिव्ह
किंवा निगेटिव्ह याच्यामध्ये आपण त्याला शो करू शकतो. कशामध्ये युज केलं जातं, याचे ऍप्लिकेशन काय, बॅटरीमध्ये रिचार्जेबल नॉन रिचार्जेबल दोन्ही बॅटरीमध्ये याचा यूज होतो, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट मोबाईल फोन त्यानंतर रेडिओ कम्प्युटर या सगळ्या गोष्टीमध्ये या डीसीचा यूज होतो, सम इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ऑल्सो आणि सोलर पॅनलमध्ये पण डीसी करंटचा यूज होतो. त्याबरोबर अल्टरनेटिंग करंट, अल्टरनेटिंग करंट हा असा करंट असतो, हा डिफरंट असतो डायरेक्ट करंटपेक्षा. ॲज अ सेम इम्प्लाईज इट फ्लोज फर्स्ट इन वन डायरेक्शन अँड देन इन अदर. तो पहिल्या डायरेक्शनला सुरुवातीला फिरतो, नंतर तो दुसऱ्या डायरेक्शनला फिरतो. ठीक आहे, जे त्याचं काम थोडंसं हे असतं. ठीक आहे, पहिला दुसरा, याच्यामध्ये एक स्विच असतो त्याला एसी सोर्स म्हटलं जातं. ओके, आणि तो ग्राफ मध्ये शोन केला जातो आणि तो साईन वेव्ह मध्ये सोर्स केला जातो. ठीक आहे, ह्या एका वेव्ह फॉर्म मध्ये तो आपल्याला दिसतो. ओके, आणि तो व्होल्टेज तुम्हाला माहित आहे ना, व्होल्टेजची पिन असते आपल्या घरी. ठीक आहे, लक्षात ठेवाल. त्यानंतर हा ग्राफ शोध करतो. हा एसी करंट या मोठमोठ्या हाय व्होल्टेजच्या गोष्टीमध्ये पण यूज केला जातो. ठीक आहे, इथं दिसतोय तुम्हाला. त्यानंतर वनस्पतीमधील उत्सर्जनाचा दर मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो, ट्रान्सपिरेशनचा दर. ठीक आहे, पोटोमीटर पोरोमीटर ऑक्झोनोमीटर की बॅरोमीटर, वनस्पतीमध्ये उत्सर्जनाचा दर मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो या प्रश्नाचं उत्तर करा. काहीतरी नवीन आहे आज. ठीक आहे, म्हणजे प्रश्नांमध्ये एक वेगळीच आपण हे केली. ठीक आहे, ऍडिशन केली, हाय लेवल क्वेश्चन टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न. ऑप्शन नंबर 3 असं उत्तर दिलंय सुधाता मॅम यांनी. तर ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, पोटोमीटर हे वनस्पतीमध्ये उत्सर्जनाचा दर मोजतो. ओके, पोटोमीटर. आणि हे बॉटनीचे विद्यार्थी ज्यांनी आहेत त्यांनी याचा यूज केलेला आहे पोटोमीटरचा. एक कट शूट घेतलं यांनी, म्हणजे एक तुटलेलं एक झाडाचं ज्याला आपण हे म्हणतो, त्याच्यामध्ये हे एअर बबल काउंट करत आहे. एक कॅपिलरी ट्यूबचा यूज केला जातो, एक रिझर्व्हर असतं त्याच्यामध्ये ज्याच्यातून पाण्याचा प्रवाह कंट्रोल केला जातो, एक बीकर असते पाण्याची आणि एक व्हॉल्यूम स्केल असते. याच्यामध्ये वनस्पतीचा उत्सर्जनाचा दर काउंट केला जातो पोटोमीटरच्या द्वारे. त्यानंतर खालीलपैकी कोणती चव नाही आहे, तिखट गोड उमामी की खारट, याच्यातली कोणती चव नाही आहे. ठीक आहे, ते तुम्हाला ओळखायचं आहे. प्रश्न पाहायला खूप असा सोपा वाटतो पण थोडंसं लॉजिकल आहे, सायंटिफिक उत्तर आहे त्याचं. आणि ज्यांना माहीत आहे ते तर करतीलच, ज्यांना माहीत नाही त्यांना कळेल आज. ऑप्शन नंबर 3 असं तुम्ही उत्तर दिलंय, पण ऑप्शन नंबर 3 हे चुकीचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे, तिखट ही चव नाही आहे. ठीक आहे, तिखट चव नाही आहे. ठीक आहे, तिखट हे आपल्या ब्रेनला नर्वस सिस्टीमला एक कॉल जातो की हे काहीतरी वाईट आहे जे आपण खाल्लंय, तिखट चव नाही आहे. हे उमामी हे चव आहे. तुम्ही मोनो हे जे आहे ना त्याला काय म्हणता तुम्ही, ॲजिनोमोटो, ॲजिनोमोटो जे मॅगी मध्ये यूज केलं जायचं, मोनोसोडियम ग्लुटामेट. ओके, मोनोसोडियम ग्लुटामेट याची चव असते उमामी सेन्सनिंग असतं हे, म्हणजे याच्यामध्ये अशी चव लागते मॅगीमध्ये जो मसाला तुम्ही कधी टेस्ट केला असेल याच्यामध्ये उमामी टेस्ट असते, म्हणजे हे थोडीशी मीठी लागते, थोडीशी ब्रॉथ लाईक लागते, थोडीशी सॅवरी लागते, जिभेला पाणी सुटेल अशा प्रकारची टेस्ट असते. आणि याच्यामध्ये स्वीट सॉल्टी सौर बिटर या तिन्ही चारी चवीचं मिश्रण केलं असतं, हे उमामी चव आहे. त्यानंतर एक असते स्वीट नावाची चव. ओके, हा उमामी म्हणजे तिचं चवीचंच एक नाव आहे उमामी. ओके, आणि हे मोनोसोडियम ग्लुटामेट जे असते ना मॅगीमध्ये यूज केलं जाते, जे केलं जातं की नाही याचं अजून हे नाही आहे, तर ते मागं खूप हे झालं होतं, मॅगी बॅन वगैरे झाली होती त्याच्यावर बॅन आला होता. तर याच्यामध्ये अजिनोमोटो, अजिनोमोटोमध्ये एक पदार्थ आहे लीड. ओके, तो असतो म्हणतात. ओके, आणि त्यामुळं याचं जे आहे ते ब्रेनसाठी खूप हानिकारक आहे हे उमामी चव. ओके, त्यानंतर आपल्याला गोड चव माहित आहे. ओके, गोड चव हे आपली समोरची जी जीभ आहे ती टेस्ट करते. ठीक आहे, त्यानंतर सौर चव. ओके, थोडीशी लिंबू सारखी जी आंबट चव आहे ती आपली जे मागचा जिभेचा भाग आहे ती ओळखते. त्यानंतर सॉल्टी चव,
तर हा जो काही आपल्या जीभेचा समोरचा भाग आहे पूर्ण, ठीक आहे, हा पूर्णचा पूर्ण भाग, हा पूर्ण भाग साल्टी चव ओळखतो. त्यानंतर मागचा भाग जो आहे आपल्या जीभेचा तो कडू चव ओळखतो. आणि उमामी चव जे आहे ते मागचा एक असा भाग जो आहे, ठीक आहे, तो ओळखतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ओके, बिटर सॉर सॉल्ट टुगेदर इज कॉल्ड एज उमामी चव. बरोबर आहे, येस. तर हे सगळं लक्षात ठेवा. तिखट ही चव नाही आहे. तिखट सर का चव नाही आहे तिखट मग? तर त्याचं उत्तर सांगतो ना, हॉट ऑर स्पायसी इज नॉट अ टेस्ट. ठीक आहे, हे हॉट किंवा स्पायसी हे टेस्ट नाही आहे. तर हे टेक्निकली दिस इज जस्ट अ पेन, तुम्हाला होणारा त्रास आहे. आणि तो त्रास कोणाला पाठवला जातो? तो ब्रेनला पाठवला जातो नर्वस सेलच्या द्वारे. ओके, आणि मग ते टेम्परेचर, टच, हे जे सगळ्या गोष्टी आहे, सेन्सेशन, ह्या नर्वनेस करत असतात. द सबस्टन्स कॅप्सिसिन, ओके, कॅप्सिसिन नावाचं जे काही एक पदार्थ आहे तो फूडमध्ये जेव्हा ऍड केला जातो चिलीच्या फॉर्ममध्ये, तेव्हा हे सेन्सेशन आणि हे पेन हीट आपल्याला अनुभवायला मिळते. स्पायसी इज नॉट अ टेस्ट, तिखट ही चव नाही आहे, आज तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, उमामी ही चव आहे. ओके, तिखट चव नाही आहे. त्यानंतर फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम हा खालील पैकी कोणत्या घटकाचा शोध लावण्याकरिता वापरला जातो? विद्युतधारा वाहकामुळे होणारी चुंबकीय क्षेत्र दिशा शोधण्याकरिता, मॅग्नेटिक फील्ड साठी, सोलोनाईन मधील प्रवाहाची दिशा शोधण्याकरिता, त्यानंतर चुंबकीय क्षेत्रामध्ये विद्युतधारा वाहकातील बल दिशा शोधण्याकरिता, की चुंबकीय ध्रुवाची ध्रुवीयता शोधण्याकरिता? काय वाटते? हा बरोबर, बरोबर आहे. त्यामध्ये एक उमामी ऍड करून टाका, गोड, आंबट, कडू आणि उमामी ह्या चवी आहेत, आणि तिखट ही चव नाही आहे. ठीक आहे, तुरट म्हणजे सौरच होतं. ठीक आहे, ती त्या गटातच येते. ऑप्शन नंबर तीन असं उत्तर दिलंय, पण ऑप्शन नंबर एक हे उत्तर बरोबर आहे. फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम काय म्हणतो असं तुम्ही बघितलं असेल. ओके, तो फिजिक्सचे विद्यार्थी असाल तर, ज्यांना काही माहितीच नाही त्यांचा काही विषय नाही. तर फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम हा खालीलपैकी कोणत्या घटकाचा शोध लावण्याकरिता वापरला जातो? तर विद्युतधारा वाहकामुळे होणारी चुंबकीय क्षेत्रादिशा शोधण्याकरिता. विद्युतधारा वाहक काय असतो? तर एक इलेक्ट्रिकल एक पूर्ण सिस्टीम आहे, आणि ते इलेक्ट्रिकल सिस्टीम आपल्याला त्या वाहकाच्या द्वारे एक चुंबकीय क्षेत्र, एक मॅग्नेटिक फील्ड शोधण्याकरिता मदत करते, हा फ्लेमिंगचा डाव्या हाताचा रूल. ठीक आहे, तर इमॅजिनेशन आहे सगळं, पण ते एका याच्यामध्ये, ठीक आहे, एका पूर्ण सिस्टीम मध्ये यूज केलं जातं. तर ऑप्शन नंबर एक बरोबर आहे. बघा, हा असतो तो या थंबनी, म्हणजेच आपल्या अंगठ्याने फोर्स दाखवला जातो, मोशन दाखवला जातं. त्यानंतर हे जे आपलं इंडेक्स फिंगर आहे, ओके, इथं बघा, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल स्टेट दॅट वेन यू कीप द थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर ऑन द लेफ्ट हँड ऑर राईट इच अदर. हे बघा, मी सांगतो तुम्हाला, हे जे थंब आहे हा वरच्या दिशेने हा मोशन डिस्क्राईब करतोय, मॅग्नेटिक फील्ड हे इंडेक्स फिंगर डिस्क्राईब करतोय, मिडल फिंगर करंट डिस्क्राईब करतोय, आणि मागचे दोन बोट यांचा रोल फक्त मागे जाण्यासाठी. ठीक आहे, याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ओळखली जाते. ओके, काही हरकत नाही शुभम सर. ओके, काय विषय नाही. तर हे फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आहे. या फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलने मॅग्नेटिक फील्ड शोधली जाते, आणि डीसी मोटरमध्ये याचा यूज केला जातो मॅग्नेटिक फील्ड शोधण्याकरिता. विद्युतधारा वाहकामुळे निर्माण होणारी चुंबकीय क्षेत्र दिशा शोधण्याकरिता फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम ओळखला जातो. ओके, ओके, अरुण आंबेकर सर तुमचं स्वागत आहे, शुभम सर तुमचं पण स्वागत आहे, रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्त्री अंडाशयामध्ये प्रोजेस्टेरॉन स्त्रवण करणाऱ्या अंगाचं नाव काय आहे? ठीक आहे, प्रोजेस्टेरॉन नावाचा हॉर्मोन स्त्रीच्या अंडाशयामध्ये, ठीक आहे, ठीक आहे, अंडाशय म्हणजे एक याच्यामध्ये स्त्रवण जे आहे प्रोजेस्टेरॉनचं, तो कोणता ऑर्गन करतो? ग्रॅफियन फॉलिकल, कॉर्पस ल्युटियम, कॉर्पस अल्बिकन की इन्फेडिबुलम? आणि आजपासून किंवा तुम्हाला उद्यापासून सांगतोय, मेंबरशिपचा क्लास आपला दुपारी होत जाईल 12 वाजता, आणि हा जो प्रश्न उत्तराचा क्लास आहे हा सायंकाळी 7 वाजता होत जाईल. कारण परीक्षा अवघ्या 39 दिवसावर आली आहे राज्यसेवेची, त्यामुळे आपल्याला प्लॅन आपले सगळे बदलावे लागतील. ठीक आहे, थोडस जोमानी तयारी करावी लागेल. आता
ऑप्शन नंबर दोन असं उत्तर येतं, अगदी बरोबर उत्तर आहे. स्त्रीच्या अंडाशयामध्ये प्रोजेस्टेरॉन स्त्रवण करणाऱ्या अंगाचं नाव काय आहे? तर ऑप्शन नंबर दोन कॉर्पस ल्यूटियम अगदी बरोबर आहे. कॉर्पस ल्यूटियम नावाचा जो काही ऑर्गन आहे तो काय रिलीज करत असतो? तर प्रोजेस्टेरॉन नावाचा हॉर्मोन. ठीक आहे, तुम्हाला पूर्ण प्रोसेस माहित आहे. ठीक आहे, मासिक धर्माची जी प्रोसेस असते याच्यामध्ये दर महिन्याला मंथला एक एग जो आहे तो रिलीज केला जातो त्याच्या याच्यासाठी प्रेग्नेन्सीसाठी. पण याच्यामध्ये अर्ली प्रेग्नेन्सीमध्ये हा एग रिलीज केला जातो, त्यामुळं प्रेग्नेन्सी जर झाली तर जे काही आपलं हे आहे, ठीक आहे, त्याला युट्रसची वॉल असते, ती ब्लडने हे होते, पंप होते. पण जर प्रेग्नेन्सी जर ऑकरच झालंच नाही, ठीक आहे, म्हणजे जो इंटर हे जे आहे, ठीक आहे, इंटरकोर्स झालाच नाही, तर ते ब्लड जे आहे ते रिलीज होऊन जातं. ओके, तर याच्यामध्ये कॉर्पस ल्यूटियम जो ऑर्गन आहे तो प्रोजेस्टेरॉन नावाचा हॉर्मोन रिलीज करत असतो. ओके, फर्टिलायझेशनसाठी. ओके, हे तुम्ही बघू शकता, ओव्हुलेशन बेसिकली. त्यानंतर योग्य जोड्या जुळवायच्या आहे. ओके, कॉर्पस ल्यूटियमचं अल्बिकन्स, राईट, ओके, मध्ये कन्वर्ट होतं फर्टिलायझेशन ऑकर झाल्यावर, राईट, बरोबर आहे, येस, हा डॉक्टर साहेब आले. त्यानंतर आता इथं हे काही कॉमन नाव आहेत, हे ब्लड फ्लूक, लंग फ्लूक, शिप लिव्हर फ्लूक आणि चायनीज लिव्हर फ्लूक, हे सगळे हे आहेत, म्हणजे त्याला काय म्हणतात तुम्ही, पॅरासिटिकल बॅक्टेरिया आहेत. तर यांचं तुम्हाला ओळखायचं आहे की यांचं सायंटिफिक नाव काय आहे. क्लोनोनॉरिच सायनेसिस फॅसिओला हेपॅटिका स्किफेटोसोमा पॅराग्लोसिमस, हे काही इकडले कॉमन नाव आहेत, इकडले सायंटिफिक नाव आहे. फॅसिओला हेपॅटिका तुम्हाला माहित आहे काय आहे तर, ठीक आहे, पटापट उत्तर करा. एलएच हा ल्युटिनायझिंग हॉर्मोन, ओव्हुलेटरी हॉर्मोन आहे, पॉइंट टू बी नोटेड, येस, बरोबर आहे, बरोबर आहे, ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर मी सांगून देतो, बरोबर आहे वैभव ताळे सर, तीन, ठीक आहे. क्लोनोर्किस सायनेसिस हे जे नाव आहे सायंटिफिक, हे नाव आहे चायनीज लिव्हर फ्लूकचं. त्यानंतर फॅसिओला हिपॅटिका हे शीप लिव्हर फ्लूकचं नाव आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर चिस्टोसोमा, हे चिस्टोसोमा जे नाव आहे ते आहे ब्लड फ्लूकचं. आणि पॅरागोसिमस हे नाव आहे लंग फ्लूकचं. ओके, आणि हे फ्लूक फ्लूक जे आहे यांच्यामुळे रोगही होतात, तर ते रोग तुम्ही शोधून काढा. हे शीप लिव्हर फ्लूकमुळे एक रोग होतो, त्या बकरीमध्ये एक रोग होतो, तो शोधून काढा, ठीक आहे, तिला त्याचा त्रास होतो. ओके, त्यानंतर हे असतं ते फॅसिओला हिपॅटिका, हे लिव्हर फ्लूक आहे, एक वर्म आहे, ठीक आहे, याला फ्लॅट वर्म म्हटलं जातं, ठीक आहे. ओके, फ्लॅट वर्म आहे, ठीक आहे, आणि हा पॅरासिटिक असतो, आणि याची टाईप जी आहे ती हेलिमेंथी आहे, याचा क्लास ट्रिमॅटोडा येतो, आणि फायलम प्लॅटी हेलमेंथिस मध्ये फॅसिओला हिपॅटिका हा येतो. ओके, लिव्हर फ्लूक, ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर खालील विधानांचा विचार करा, योग्य विधान निवडा. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे डायबेटीस इन्सिपिडस होतो. अँटी ड्युरियाटिक संप्रेरकाच्या कमतरतेमुळे डायबेटीस मलायटस होतो. म्हणजे इन्सुलिन हॉर्मोनच्या कमतरतेमुळे डायबेटीस इन्सिपिडस नावाचा रोग होतो, आणि अँटी ड्युरियाटिक हॉर्मोनच्या कमतरतेमुळे डायबेटीस मलायटस होतो. कोणतं विधान योग्य आहे? आणि एक अजून एक टर्म मी तुम्हाला सांगेल, पहिल्यांदा तुम्ही सांगा, हे डायबेटीसचे दोन प्रकार आहे, डायबेटीस इन्सिपिडस, डायबेटीस मलायटस. ओके, आणि हे दोन हॉर्मोनच्या कमतरतेमुळे होतात. ओके, मग त्यांना ते चढवले जातात इंजेक्शनद्वारे, ठीक आहे, ज्या लोकांमध्ये त्याचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना डायबेटीस आहे. ऑप्शन नंबर तीन असं उत्तर दिलंय, अगदी बरोबर उत्तर आहे. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे डायबेटीस मलायटस होतो, बरोबर आहे, म्हणजे हे तर विधान चुकलं. अँटी ड्युरियाटिक संप्रेरकाच्या कमतरतेमुळे डायबेटीस मलायटस होतो, हे चुकीचं आहे. हे इन्सुलिनच्या कमतरतेमुळे डायबेटीस मलायटस होतं, आणि अँटी ड्युरियाटिकच्या कमतरतेमुळे डायबेटीस इन्सिपिडस होतं, हे वर खाली केलंय. आणि एक अजून टर्म असते, दोन्ही विधानं चुकीचे आहेत. एक असते ग्लायकोसुरिया नावाची टर्म. ग्लायकोसुरियामध्ये काय होतं, तर आपल्या मूत्राच्या वाटे साखर जाते, ठीक आहे, म्हणजे शुगर आपल्या याच्याद्वारे, ठीक आहे, मूत्राच्याद्वारे रिलीज केली जाते, तर ती सुद्धा या डायबेटीस मलायटसच्या कंडिशनमध्येच येते, अँटी ड्युरियाटिक हॉर्मोनच्या मध्ये, ठीक आहे. तर हा पण एक खूप याच्यातला रोग आहे, ठीक आहे. डायबिटीजने होण्यासाठी न होण्यासाठी वीकमध्ये उपवास आणि जेवणानंतर गुळ खायचं जरुरी आहे,
ठीक आहे, लक्षात ठेवा, डॉक्टर साहेबांनी सांगितलं लक्षात ठेवा आणि काळजी घ्या स्वतःची, ठीक आहे. आता लॉकडाऊन मध्ये खात बसू नका जास्त, ठीक आहे. थोडस तब्येतीकडे लक्ष द्या, ओके. वजन वगैरे इन्क्रीज होईल तुमचं, पण ते फिरून गिरून थोडस कंट्रोल तुम्ही सकाळी प्राणायाम योगा त्यानंतर इकडे तिकडे फिरून कंट्रोल करू शकता. तर तुम्हाला टाइम वगैरे आता माहीत झालेलंच आहे. आजच्या क्लासमध्ये आपलं एवढंच आहे, उद्याच्या क्लासमध्ये आपण करूया बाकीचं. पण उद्याचा 12 वाजताचा क्लास मेंबर लोकांचा राहील आणि 7 वाजता आपण उद्यापासून प्रश्न घेणार आहोत, ठीक आहे. सो थँक्यू ऑल ऑफ यू, सी यू टुमारो, ओके. रात्रीच भेटायचं, ठीक आहे. आज आपण काय बघणार आहे रात्रीच्या क्लासमध्ये, तर गुप्तोत्तर काळ आणि त्याच्यानंतर चोलचेर पांड्यांचा थोडासा भाग, ओके. तर प्राचीन इतिहासाचा, त्याच्यासाठी 599 रुपयामध्ये ज्यांची मेंबरशिप आहे त्यांना दिसेल, सबस्क्राईब बटनाच्या साईडला जॉईन बटन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही ते घेऊ शकता. काही अडचण असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे त्यावर फोन करा, ओके.